तर मी चाललोय अष्टविनायकामधील सातव्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला, म्हणजेच ओझरच्या गणपती बाप्पाला, ज्याला विघ्नेश्वर असंही म्हटलं जातं. आणि आमचं सगळ्यात मोठं विघ्न आहे आमचा दोस्त सो कॉल्ड ड्रायव्हर, जो 5 वर्षातून गाडी चालवतोय. समजलं मला, अंदाज आला, ब्रेक जरा अर्जंट आहे. पण विघ्नेश्वराने आमचं विघ्न हरत आम्हाला सुद्धा त्याच्या दारी सुखरूप पोहोचवलं. तिथला परिसर खूप सुंदर होता. देवाच्या दारी आलं की मन कसं प्रसन्न होऊन जात ना. ही घंटा वाजवून मी गणपती बाप्पाला सांगितलं की हे बाप्पा, मी आलोय तुझ्या दर्शनाला, थोडा उशीर झाला पण एवढी बार समजून घे. मंदिराच्या आवारात पूर्ण पीस आणि शांतता होती. सूर्याची किरणे मंदिरावर अशी पडत होती जसं सूर्यदेवता बाप्पाच्या भेटीला आले आहेत. रांगेमध्ये उभा राहून गणपती बाप्पाचं नाव घेत आम्ही मंदिराच्या मुख्य द्वारी पोहोचलो. आणि शेवटी मी माझ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंच. खरंच जेव्हा तुम्ही लो फील करताय ना, त्यावेळेस डोळे झाकून देवाचं नामस्मरण करा, गणपती बाप्पाला आठवा, नक्की काही ना काही मार्ग मिळेलच. गणपती बाप्पा मोरया. हत्ती बघ हत्ती.